गळा सुरेश परा बापा काळजान तुझा अर्घा आणि होगळाप दू देवांचो देव तू रायांचो राय तू धनयांचा धनी तू सर पदवेदार देव तू जीवो देव तू खरो देव तू नीज देव तू ससनाच्या ससनात देव या पासत तुक सगळी पदवी तुझी राजवडकी तुझी रायपण तुझे देवपण तुझे धनीपण देव तुझे सर पदवेदारपण तुझे एकल्याचे जन असा बापा या पासत आम्ही तुला अर्घां द पूर्वेल्या काळांत हांव अजाप अद्भूत हांव विजमीत आनी असरी हांव तुवें एकल्यान मात्र केला इश्वरेश्वर बापा ह्या पासून आमी तुका अर्गां दिता हांव पदवेन तूं व्हरतो बळान तूं व्हरतो सक्तेन तुवर तो जाणवेन तूं व्हरतो मोगान तूं तो जावन आसाय ह्या पासून तुका आमी अर्गां दिता वैसोम्या तुवेंच म्हणलाय सर्गी आनी संवसारी सर्व पदवी बापान म्हाका दिल्या म्हणून वैसोम्या त्या पदवे खाला आस तुवें आमकां खालती कर नाडल्या पासून आमी तुका अर्गां दिता हांव वैभ मोगळा सुम्या सकाळी जाऊन तू आमच्या लगी उलवून आसाय तारणांचा भरवसो वैसोम्या जर आमक भरवसो आसा तर त्या भरवस्यात तारण आसा जैत असा म्हणून तुम्ही दाखयलाय या पसंत तुक अर्घांश आणखी चढ आणि चढ तुझे उतर ऐकून तुझी संपूर्ण ओळख जाऊन संपूर्ण जैत जोडूक ती कर तू आम्हाला दी वैसुम्या ह्या तुवें तुम्ही ते देवदूत आमच्या मुखल्यां पाटल्या उजव्याक आनी दाब्याक ह्या हॉलाच्या मुकल्यान पटल्यान उजव्याक आणि आमच्या आधारा खातीर तूं धाड तशेंच मार्गदर्शन दिवस पवित्रत्मो तुझी खरी ओळख पवित्र पवित्रत्मो आमची काळजा मन अंतस करना भरचो तुझ्या मोगात बरच तसं पवित्रत्व म्हणजे तुझ्या भावणी भूग्यांत तूं धाड कित्याक तुवेंच म्हणलाय तुमी तुम्ही मोग करतात जाल्यार म्हजे उपादेश पळतल्यात खरेंच खरंच तुजो मोग आसा जाल्यार तुवें सांगलेले हर एक उतार आमच्या आमी पाळूंक जाता आणि सांगलेले हर एक त्याग आम्ही करूक जाता हिस्स कुरपा उतरांत उतरात म्हाका मका आणि या भाऊ भुरग्यांक तूं फावो कर हे मागणें आमी करता त्याच तुज्या पुता एकल्यास जेजू क्रिस्तच्या आमेन आमेन आम्मेन देवन दडलेल्या तुम्ही सत मानी जय हिस् देवाक मनवाता ती करनी देवान दडलेल्याक तुम्ही सत मनी जै हिस् देवाक मानवता ती करणी देवान दडलेल्या जिजूक ऐकून ताका मानवता तिस्स कर्णी आधारूक आयल्या जिवित का आयल्या मोगाळ बाबा भहिण्यान आम्ही सगळी मुनीस वै सगळी आम्ही मुनीस वै <laughs> आणि मनशांचे गुण किती म्हणून आम्ही बरेच जाणव आम्ही मुनीस जाल्ल्यान आमचे गूण बरे आसा आमी कळीत आसा मनीस पिडे भियता आणि थोडी जेवणां खाण्या जेवणा तो पैस करता पिडे भियोन मनीस शुगरक भियता शुगर भियोन इल्ली साखर खाऊची तो उणें करता पैस करता मनीस बीपीक भियेता बीपी येता येतात भियोन इल्लें मीठ खाऊचे उणे करता पण मनीस देवाक भियोन ताजी पातकी जिणी पाट करूक पाटी सरतात देवाक भिवून तो पत्कां करची सोडिना वो एक आमच्या मनशांचो गूण देखून आज आम्ही ऐकाला आमकां सगळ्यांक वक्लां आसात होई मो पण मनजातीक वक्कला आमच्या घरा पाडे रेडे आसात गाडवां आसात गाडवं म्हण कोणाकडे वक्ल असी ना मनजातीक वकला नात म्हणजे रे तांची संसारी दिश्टी बरी आसा मू केला रे उणे जायना दर आमच्या मुयां ललानश्यो मुयो जीणभर साखर खातात शुगर असे तांकाच्या म्हणजे एक शुगर असा ॲडमिट झाला म्हणून ऐकाला गी कित्याक ना जीण भर ती साखर खाता पण एक शुगर ना कित्याक तिका शुगर ना ती जीण बर शुगरा फाटल्यान धांवता शुगर खाता देखून तिका शुगर ना मनशा कित्याक शुगर असा जीणभर तो पैशे भांगार दुडवा फाटल्यान धांवता देखून ताका शुगर असशा फाटल्यान दुडवा फाटल्यान भांगारा फाटल्यान केन ते वसनात देखून तांकां कसली सोपीडा ना तांची दिष्ट मंद जायना कुडीची दिष्ट म्हणी मंद जाल्यार वकला आसात नंबर चडोव येत बै मू पूण आमची आत्मीक दिश्ट मंद जाल्यार आमी कोणा लागी वेचे नंबर चडोवंक आ आसा न्ही एकलो अत्मीक दिश्ट चडयतलो एकलो आसा आमचे नंबर चडोवन दितलो बै मू आ आमी बाकी इतल्या लोकांक आज जे कळीत आसा अत्मीक दिश्ट वाडयतलो एक नंबर चडयतलो एकलो आसा म्हणून पण आज मोगाच्या भावा भहिणींना दोळे दिसताना आमची कामा कसं आमच्या बरी दिश्ट आसा जाल्यार आमची कामां कसली दोळ्यां दिश्ट असताना बरो वेळ आसा आणि आज कितें मनीस सेंटर ऑफ द ॲट्रेक्शन येता कितें किती जो येता सेंटर ऑफ द ॲट्रेक्शन मनीस खुद्द जाऊ येता मोगाच्या भावा भयणी आज तू हांव क्रिस्ताची भाव आनी भयणी जाल्यार रे थंय तू कोण क्रिस्ता थंय हांव कोण म्हण तुका म्हाका आज मुर्ती मूर्ती पूजा मूर्ती पूजा म्हणता मूर्ती पूजा म्हणल्यार कितें मूर्ती म्हणल्यार कोण मूर्ती म्हणजे तू लेखा तें तुका तू सोबयताय आणि सेंटर ऑफ द अट्रॅक्शन तू जाऊ का शेतना तुच ती मूर्ती आणि तू तुज्या मूर्तीची पूजा करताय कोण मूर्ती मूर्ती हय नाही मत्याच्या मूर्त्या तुकाने मग काय करूक सकाना मगाच्या भावा भयणी आज मूर्ती तू तु तुकाच झालाय हा मकाच झाला मजीच पूजा करता आम्ही खं असा मगाच्या भावा भयण्यानं आज तुम्ही शिकवण इच्छा ऐका दिला क्रिस्ता ताई कोण क्रिस्ता ताई हा कोण क्रिस्ता ताई तुझी आयडेंटिफाय किती क्रिस्ता ताई तुझी आणि मज्जी आमी संसारक आमची ओळख करून देता गी या ख्रिस्तात आमची ओळख आम्ही घट करता गी आज ज्यांचं आम्ही देवाचे उतार ऐकत आलो संसारात असताना जाऊन पुरो तू एक वाईट मनीस खोटो मनीस नावार्दिक मानाधिक कोणीच जाऊन पुरो पण क्रिस्तात येतेर तू कोण क्रिस्तात येतेर हा कोण पवित्र बैबलांत सरस्परा देवाने एक उतार सांगला देवाचे नाव व्यर्थ काढी नका म्हणला अर्थ किती देवा 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 म्हणला त्या व्यर्थ काढल्यापरी झाले गी नाही देवाचे नाव तुझ्या तोंडात असे पण ती जिणी तू जिये नाही तर व्यर्थ तुझ्या तोंडात तुझ्या देवाचे नाव घेऊनचे देवाचे नाव खा देव तोंडात असा तुझी जिणी ते दाखयना ती जिणी तू जियेन तर व्यर्थ तू नाव घेताय देखूनच देवाने किती म्हटला हा पवित्र देखून तुम्ही तू क्रिस्तांव देखून पवित्र जावंची गरज ना तू एक शिकवणदार देखून पवित्र जावंची गरज नाही तुझो देव पवित्र देखून तुम्ही जायची आम्ही देखून पवित्र नाही जावंची गरज ना या हांवें प्रिचर म्हण हांवें पवित्र जावंची गर्ज ना म्हजो देव पवित्र देखून हांवें पवित्र जाय जी हांवें आज वायट कित्याक सोडलां तुमी जाणान गी हांवें वायट कित्याक सांडलां जाणान गी म्हजो देव पवित्र हांवें परगड करसो हांवें उलोवसो हांवें महिमा दिवसो देव पवित्र देखून हांवें म्हजें वायट पयस केला म्हज्या जिणयेंतले मगाच्या भावा भयणें न्हू न्हय क्रिस्तांव म्हणून हांवें वायट पयस करूंक ना हांवें एक म्हणून हांवें म्हजें वायट पयस करूंक ना तो पवित्र मोगाच्या भावा भहिणी आज जिणे पवित्र जे जेजू क्रिस्तान एक बरे उतर सांगला किती सांगला की म्हटल्या रे जर कोणी मजो शिस जुक आशेता जाल्यार ताणे तकास इन्कार करीचे किती म्हणला जर कोणी मजो शिस जऊक माझ पटलाव करू आशेता जाल्यार ताणे ताकाच जेजून सैतलाक इन्कार कर माझ्या बाटल्यान येऊ म्हणून कित्याक म्हणून पहिले सैतानाक इन्कार कर सैतनाक पाठ करून येऊ म्हणून कित्याक रे सैतक पाठ करूक बारीक सलीस एक उतार तुझ्या तोंडात पैत्र बायबलातल्या सांगल्या रे सैतान धावता ताका धावूक बारीक सुलाब या सगळ्या संसारात पाठ कर तू संसारात इन्कार करणे माझ्या बाटल्यान येण ना किया संसाराक इन्कार करू कि सुलाब

जिजून कितें म्हणला मोगाच्या भावा तुवें इन्कार केल्यार मात्र पाटलाव करूंक जाता म्हणून देखून आईच्या कितें जायचे दिसल्या जाईजी किती जाईजी वकलकांना बसून जी आमच्या दोळ्यांची दिश्ट संसारात मंद जायजे मोगाच्या भावा भहिणी आज तुझ्या मॉनचे झुज तू जिकानाही माझ्या मॉनांचे जुजन जर जिकाना तर आम्ही सोम्याचो बातलाव करूक जाना जयती सामी येऊचे अरे तिरे करचे उतार आयकोन चे आणि वेचे इतलीच आमची जिणी जातली इतलीच आमची जिणी जातली देखून तुकाच तुवें इनकार केल्ल्या शिवाय जिजून म्हणला तुम्ही म्हजो पाटलाव करूंक जायना मोगाच्या भावा भयणान आमची दीस त्या संसाराक मंद जाल्ल्या शिवाय आमी भावार्थांत घड जावंक साध्य ना आमी भावार्थाची साक्ष दिवंक आमकां जायना ते दोळ पर्यंत ह्या संसार आमकां दिसता संसारांतले वस्तू आमच्या गमनाक येतात आमी भावार्थांत घड जावंक जायना कित्याक ओ संसार तुका भावार्थन घर जावंक सोडिना आज आयच्या नियाळ आमी बरें ऐकला त्या दोन कुर्ड्या विशांत त्यांच्या कुडीच्या दोळ्यांक दिष्ट नासलेली पण भावार्थची दिष्ट तांकां असली जेजू सांगत ते वेतना किती घेऊन गेले भावार्थ घेऊन गेले म्हणून आज आयकला आमकां कित्याक बऱ्यापण जायना गे म्हळ्यार आम्ही सोम्या आमचे खाली संसारिक गरजो घेऊन येतात देखून ते बऱ्यापण जायना पण भावार्थ आणि येना म्हाका बरेपणे जाता कुर्ड्या लगीत कुडीची दिष्ट ना पण आत्मिक ते घट असले भावार्थ घेऊन जेजो लागे आईले देखून त्या वरवीं तांकां कुडीची दिश्ट मेळ्ळी की मेळोना मेळ्ळी देखून आज मोगाच्या भावा भयण्यानो या भार्थच्या कामांक चड आणि चड तुवें हाताक हात मेळयची आणि कितें किती म्हणते मन मौन मिळून हे भार्थाचे काम आमी मुखार सरिजी जावन जाऊन भावार्थात घट जायना आनी हे त्या भार्थन घट करूंक आमकां जायना देखून आज आमी आयकला जे सांगले ते मोलादीक मोतयांचे उतार एक कुर्डो आनी एक कुर्ड्याक वाट दाखव दोगी वसून पोटतेले त्या पोटात म्हणून मोगाच्या भावा बहिणी आज हांवें देवाचे उतर देऊचे कित्याक तुम्ही ऐकून घेऊचे कित्याक एकच कारण तुजो आनी म्हजो भावार्थ घट जायजे भावार्थ गुण जायजे बावार्थ गुण कर दुबाऊ पैस कर वायटा विज्ञानतले तु सदाच तो निवार बावार्थ दुबाऊ जर हे देवाचे उतार ऐकताना तुमका ऐकता ऐकत ना दुबा उपजाना पर्सेंट प्रॉब्लेम सोल्व कितले पर्सेंट नाईंटी नाईन पर्सेंट ओडोली बाबा विक्रमांत उल्लेख केला जर तुम्ही हे उतार ऐकतना ओ ब्रदरान सांगला जायतं की म्हणले चिंता तुमच्या भीत ये नांटी नाईन पर्सेंट तुमचे प्रॉब्लेम आज सोल्व झाल्यापर्यंत देवाचे देवत ऐकून मग अच्छा भावा बहिणी आम्ही ऐकव्या क्रिस्ता तय तू कोण आणि क्रिस्ता तय हा कोण म्हणा असतो का मग कळीत जायची आत्ताजळा मात्र या भावार्थाच्या जिणी तू आणि हा गट्टम का मॅट दोरूक जाता रोमांगारांग बरेले पत्रवस्वरा वस्वर आठ वळ तीस आणि सात ऐका रोम शब्द एट वस थर्टी सेवन वस बरी ह्या सर्वांती जाणे आमचा मोग केला ताचे मारिफात

खैसर मागण्या असा थं पुरा जाग्यांनी असतात पण बऱ्यापण मात्र त्यांच्या जिणेत काही ना काहीच बऱ्यापण ना थंही मागण्यां गेलो अंगाई मागण्या गेलो थं गेलो थं आयकले आंगाय आयकले पण बरेपण मात्र काही ना जिणी कितली दोन कशी असली तशीच असा कित्याक तुम्ही क्रिस्ता घट्ट धरूंक ना कोण क्रिस्ता घट्ट धरता पळय ताका संपूर्ण संपूर्ण जैत क्रिस्ता थंय मोगाच्या भावा भहिणी हंगा देव्याचे उतार आयकुकच आले एका म्हाका सांगले उतार तुमच्या मुखारा दवरता देवाचे उतार आयकूंक रितीरेख आयल्या म्हाका सांगले ब्रदर तुम्ही अशे कशे उलयतात किती झाले तो म्हणता तुम्ही हंगा येतार्कूक येऊच्या लोकां सडावत रोमन कॅथोलिक रोमन कॅथोलिक लोकच येता जाल्ल्यान सांता विशांत आणि नव्याना विशांत अशें पुरा उलयताना त्या लोकाक दुखता मागीर लोक हा येऊ सो उणें जातलो ते जाळा हांवें म्हणलें तो लोक हांगा याना जाल्यारच बऱ्या म्हणल्यार <coughs> कोणाक सांता विशांत उलयतना दुखता अन्य हेर देवा विशांत उलयतना दुखता पळया तसोलो लोक हांवें याना जाल्यारच बोऱ्या म्हणल्यार कित्याक तसल्या लोकांना हांगा आयल्यारी तांकां जैत लाबाना बरोवन काण घेया कित्याक म्हळ्यार क्रिस्तां थंय क्रिस्तां उदेशी क्रिस्तां सांगता मात्र तुका आनी म्हाका जैत म्हणटा देवाचें उत्तर ना जाल्यार तुजो न्ही म्हजो सैतान धा देवसार तुझे ते ते कामा करीत रावता गेला त्या हप्त्यात माझ्या सांगात बसलो भाऊ तो म्हणता रेतीर करून गेला तो वस्ते भाऊ मका म्हणता ब्रदर मला देवाचे तर वाचूकच जायना बायबल उक्तो करताना बायबल उक्तो बैबल उक्त एक आवाज ऐका खाई ये फोटी वची नाका हे फोटी हे वाची ना ये सत नाही वाचिनाका म्हणून ता भीत एक आवाज येतात खै ताणे मका विचारले ब्रदर ही सैतानाची कामं गी हवे म्हले सैतानांची सैतनाची कामं सैतान तुझ्या भितर असा म्हले खे असा सैतान भितर असा देखून ते बंद कर बंद कर ते सत न ते वाची नाका वाचिनाक म्हणता सैतान बाहेर ना मग च्या भावा भहिन सैतन असा भीतर कोण्या बसोक जागो दिला पळया ताज्या थं तो भीत बसोन राज करनासा बाहेर ना भीतर असल्या दांडे आणि भीतर असल्या दांडे जे झाल्या देवाचे उत्तर ऐकून भावतांत गड झाल्याशिवाय तुझो आणि मजो वयरी दुस्मान आमका सोडणं वसाना ताका दावडल्याशिवाय तुका आणि मुखार तारण ना जैत ना कित्याक आज आम्ही वस वसप ऐकलात वै मग तारणांचो संपूर्ण जैताच बरवसो संपूर्ण जैताच बरवसो जेजूत आहे संपूर्ण थारणाचं बरवसो जेजूत आहे मात्र असा आणि कोणात ना मगाच्या बाबा बहिणीनं पटवून पडा नाकात मागे ना मा पाठिवून वास द्वितीय नियम अवस वर स चार आणि पाच वास पहिले डेट्रोनमी चॅप्टर सिक्स वर्ज फोर आणि फाईव्ह वास पहिले मागे ते पाठिवस ऐक इस्रायला आँ? सर्वेस पोर सर्वेस पोर एकलोस आमसो देव हुँ. सगळ्या तुझ्या काळजान सगळ्या तुझ्या आत्म्यान सगळे तुझे सक्तेन सर्वेस्परा तुझ्या देवासो मो कर सर्वेस्पर कितले देव एक देव होई आणि तो एकोच कोण आज ऐकाला जेजून म्हणले भूमी आणि सर्गी सर पदवी आणि अधिकार कोण तो एकच जेजू खऱ्या देवाक महिमा जाऊची ये याच वेळार तू एकलोच तू एकलोच निरंतरने शाश्वत म्हणताना ताका तुझे तु तावन महिमा वेता प्रकार तुझा आणि माझो देव एकलोच बाप बापा रुपारे पूत करताना पुताची कामा पवित्र रत्न्या रुपार पवित्र रत्नाची कामा करता सगळं एकलोच समोगाच्या भावा भयणीनो आणि आजच्या वरवी तुका आणि मात्र संपूर्ण जैत पूर्ण जैत पर्यंत या मी पाठी फाटी सरतल्या आज ब्रदर विक्रमांनी सांगले असल्या जैत ना तारण ना सुडका ना मोगाच्या भावा भहिणी सगळ्या तुझ्या काळजात सगळ्या तुझ्या आत्म्या सगळ्या तुझ्या मॉन आणि सक्तेने एकलाच सरेस्पराची सेवा मी करताना तो मोग मी करताना तुका तारण तुका जैत मला तारण कोलसे घरांक बरयले पत्र वसवर तीन चोवीस सवी बोलाय का कोलसे थ्री वस ट्वेंटी फोर वास सोमिया चेंदाईस तुमच्या कामाचो प्रतिफोळ कसो तुम्ही जोडतेल्या एक एक उतरां बरी कन खाना धोरा सोमियाचे दायज तुमच्या कामाचो प्रतिफळ जाऊन तुमका मिळता इतले स्पष्ट जाणा जाया आणि इतले मगाच्या भावा भयण्यानो देवाचे उतार दिल्यानो ऐकातेल्यानो इतले स्पष्ट जाणा जाय क्रिस्तस तुमसो धनी तुम्ही ताचे सेवा कोण धनी आ धनी एकलोच मोगाच्या भावा बगा प्रोव्हाइड करतो एकलोच क्रिस्त मात्र तुझा आणि आजी ब्रदर विक्रम की काउन्सलिंग कोण दिसलिंग तो धनी हंगा सगळ्यांनी काउन्सलिंग तो भावा भणीन तनी हंगाला जाणवाय दिता दिवडात घट करता आणि आपली ओळख आपली ओळख आम्ही हिं उतार दिवचे कित्याक आवय बापयचे भग्यांचे बैलेचे घोवचे कामांचे असं भरवसो सांडीजे आणि संपूर्ण भरवसो कोणाचे हाडीजे या हाडी हाडीजे या खातीर आमची मेहनत तुमचे मुखार आणि आका म्हण तुमच्या कामचं प्रतिफळ जाऊन सोम्याचे दायज तुमकां मिळतं म्हणतात कितें मिळतं माझ्या कामात हांवें भागीदार जाता ना मोगाच्या भावा भयं सोम्यांचे so, दायज आमच्या मालगड्यांचा वांटो मेळना जाल्यार काहीच प्रॉब्लेम आसाय सांगा मालगड्यांचा वांटो पुर्वजांचो वांटो जाल्यार ना दिशेन सोडा कोणाचो वांटो असा असो मेंचा दाईजा सो वांटो तुझ्या आणि माझ्या या कामांचं प्रतिफळ आठ तावून चार वरावर एक बसलाय निघी आसा तुका का आवांग उभे राहून बो मारता निघी मग काय असा तो प्रतिफळ सो वाटतो कोलस पत्रावस वर तीन धावी वळ का कोलसच्या प्रति वस त्यांना आपली संपूर्ण ओळख देऊन असा म्हणता दाईज बेस्टे मिळाना वळोख जायची दाईज मिळायची झाल्या आपली संपूर्ण ओळख तुमका देऊन कोलोसेच्या थ्री वर्स आपली संपूर्ण ओळख तुमका देऊन आपल्या सारख्या तुमका हाडता पर्यान देव आमचो रचणार कळा नसताना तुमका नवी करीत असा आता संपूर्ण ओळख एकच दिसा भीतर जाता गी जाता गी आजी आम्ही ऐकायला फादर जेरीन सांगला आम्ही सोसणीक जायची आम्ही आमसोरी चढ झाल्या आम्ही किती झाल्या आमसोर चढ झाला आमका आमका एक वस्ती रेतीर केल्या कुडल्या आमका प्रचार जायचे मागीर <laughs> एक वस्ती रेतीर करचेचो थोडो हय म्हाका हे प्रचार जायची म्हणून क्रिस्तांची वळख म्हाका नान जाल्यार हांवें तुमच्या लागी उलोवंक जाताय म्हाका सांगा काले जाल्या उलोवचें आमकां खण्यो सांगताय तुमकां हांवें येवन आमकां एक रेतीर गेल्यार दक्षिण आमकां प्रचार जायची पूण एकच दिसा मेळना बाबा भयण्यानू क्रिस्तांची वळख इली ली, इली इली संपूर्ण वळख जाताना तू त्याच्या जा दाईत जाचो वारीसदारे आणि मात्र नाही तुका संपूर्ण जैत इलिलिशी इलिलिशी जर ताजी जी तुका आणि मका वळख जाली जाल्यार त्या संपत्ती दिले ओढ संपत्ती दुसरी ना म्हणता कोलसेकरांक बरयले पत्रावसवर दोन दुसरी ओळ ऐका जर क्रिस्ताची ओळख तुका आणि मका झाली ती संपत्ती खंयच्याच संपत्तीक बराबर नाही कोलोसेच्या टू वस टू ऐका तांच्या सत्तांच्या काळजांत mm. उत्तेजन मेळा mm. तांणी मोगाच्या बांदान बांधात की लागी सरा जै आणि देवाच्या गुटाच्या म्हणजे खरे चे खे क्रिस्ताच्या खरे समजणे सगळे संपत्तेचो त्या सगळ्या संपत्तेचो बरवसो तांकां लाभा जै हा इतली कष्ट वावट काढता तारण जाय जैत जायची भरवसो आणि भरवसो कस की म्हणजे संपूर्ण ओळख जायची इतल्या वडली संपत्त या संसारात खची भांगर खंचे रुपये माणखा मोतिया मोलादिक वज्रा या ओळखी मुखार या सोम्यांच्या जाणवया मुखार नोगाच्या बाबा भयंण्या ही ओळख सांगितलं हा ग्रेस्त म्हणून शुगरच्या फॅक्टरीच तुका शुगर आल्यात एक कुल्यार खाऊक जाताय सगळ्या शुगरच्या फॅक्टरी काम किती का फायदो चींत तुझ्या फोनात अनलिमिटेड कॉल्स असत पण तुका उलवंकच कोणी ना सगळ्या लागे तू लाडा ई झगडे आणि कले मो तुका कोणी उलवंक अनलिमिटेड कॉल्स तुझ्या फोनात असत किती फायदो ती उलव ना आज मगाच्या च्या भाव बणीनो धनसे कुछ नाही मिळता इथले जाऊ सांगू कसे आता धनसे बिस्तर मिळता नींद नाही मिळता है धनसे गोली मिळत आहे सय्यद नाही मिळता हैत्या है। असा सांगू पद जिरीन तुम्ही दळारे सांग ऐकायला पुरो पुरात इथल ग्रेस्त कोणी ना म्हणला वै मग खै सोम्यांच्या ओळखीत सेकंड डाव आता माका म्हणता तुम्ही जरा मुना या सोडा सोम्याच्या जाणवयात आणि या भावार्थी जीवनात तू आणि हा येताना आम्ही असली मनशा खंयचे समासम नाका का आता पाठी वस बे रोमन्स चॅप्टर एट वस थर्टी सेवन आता वास संपूर्ण जैत्या क्रिस्तावरवी जाल्यारी या सर्वांती जाणे आमचो मोग केला या सर्वांती जाणे तुझा निमचो मोग केला ताचे मरीफा ताचे मरीफात आम्ही संपूर्ण जैत जोडता कसले जैत आम्ही जोडता अर्धे खुरेने म्हणजे सोम्या लगी भरपूर असा बरोन थोंच्या मापान जीवित असा आणि संपूर्ण जैत म्हणजे सोम्या लगी असा आणि कोणाय लगी असा झाल्या रे तुम्ही सांगा हा येता रोमांगरांग बरेले पत्र बसवर तीन बावीस सभी ओळ आहे चॅप्टर कोण पळया हे नीतीवंतपण भावार्थ मारी फात मोनशा लाभता जेजू क्रिस्ता थं बाथ दत् कसलोच भेद नास्तना देव ते फावो करता क्रिस्ता थं आम्ही कोण भार्थावरितिवंत जोडलेले मनीस आम्ही कोण भावार्थावरवी नीतीवंतपण जोडलेले मनीस मोगाच्या भावा भहिणी ಆಜ್ರದರ್ ವಿಕ್ರಮಾನೆ ಉತಾರ ಆಯ್ಕ ಮಸ್ತ್ ಹುಷಾರೀಸ ವರ್ಷ ಸಕಳ ಸಂಜೆ ಚಾರ್ಮಾ ಪತ್ ಮನೂಕ ಮಸ್ತ್ ಪಾಟೀ ಸತ್ ಮನೂಕ ದೇವರು ಇದ್ದಾರೆ ಎಂದು ನಂಬುವುದು ಒಳ್ಳೆಯದು ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ದೇವರೇ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಎಂದು ನಂಬುವುದು ಅದು ನಿನ್ನ ಭ್ರಮೆ ನನ್ನ ಭ್ರಮೆ सामन देव तुम्ही म्हणून तुझे सतमांनी जे पण सगळे देऊच करता म्हणून सतमांचे सत्मानच्या पण ते भ्रमे भ्रमे म्हणतात किती म्हणजे तुझ्या भावार्थाचे देव देवान तुझे आशीर्वाद घालचे तुझ्याने माझ्या प्रयत्नाचे होंदोन देवान तू तची म्हाका ओळख दिवची देणी दिवची आम्ही वगे न्हिदल्यार आमच्या खातीर देव काम करिना मोगाच्या भाऊ भहिण्या करता गी ना आ सगळे देव करता हवे दे कामांस म्हणून कामात वसानाकात तुझ्या प्रयत्नाचे देवाशीर्वाद घालता आणि तुझ्या भावार्थाचे देवाशीर्वाद घालता तुम्ही दर्यो पळयलाय दर्यो दर्यो एक एक सुक्ती असा एक एक पटी भरती असा एक एक पटी लारा वड अस एक एक पटी आणखी वडली जातात एक एक पटी सुनामी येतात वै मग वैगी नाही पण दर्यो कसोय असू सो नी पळ सोबीत वैगी नाही ला दीत, लारा असून दीत नात सुक्ती असू दी बोरती असू दीत या सुनामी येताना दर पळया पळ सोबितच सवय मग त्याच प्रकारे एक भावार्थी मनशाची जिणी एक भावार्थी मनशाच्या जिणयेत लारा येऊन दीत कष्ट येऊन दीत पिडा येऊन दीत या कॅन्सर म्हणलेली सुनामींचो ताज्या भीतर येऊ दी पण तो पळव सोबितच के दी तो हालाना दलाना तो कष्टात पडाना मगाच्या भावा भहिण्यान खंयचो मनीस भवडती मनीस त्या दर्या बरी सुनामी आयल्या पळोवंक सो दर्यो सोबीतच त्या प्रकार कितले कष्ट येऊ दीत विघ्न मार दुस्मान येऊ दीत कितली निंदा कसो दीत आज बरे सांगला निंदा करतले कशे <laughs> निंदा करतले कशे हा सुत्या सुत्या बरी हातोडी हातोडी वता सामो मूर्ती कितले मारल्या रे हातोडे कांय जाताय ना निंदा करतले तसेच उरतात वय मग आमका आमचे रूप किती जातं दिसांदिस सा? हे नवे बदलून सबाय चढून आहात ते आतवडे बरी तसेच म्हणून देखून या भावाड्ती जिणेत निंदा करते असोंग पुरो पण आमच्या बऱ्याक सवय मग वैगे नकून पैसे जाईड जायची तुझी आणि काय पैसे कि बाड्त माझर असाय घरा आम्ही माजराक धरून गेल्यावर भारी कष्ट तुम्ही जाणार गी धरूंक पळय या भारी कष्ट तुरूक जा पण माजरात जायची वस्तू तुमच्या हातात असल्या <laughs> <आ? laughs> माजराक मोगाची वस्तू घेचे मसली मस्तली जर तुझ्या हातात असा माजर आल्ल्या कडेन सोदून येता घिया ना त्या प्रकार भावार्थानी जाणवय भार्थानी जाणवय तुझ्या गरज असा पण ते सगळे सोडून येता भिया ना भावात जिए देवच्या जाणवयात जिए तुका कितें गज आसा तें सगळे सोडून येता पण या दुडवा फाटल्यान त्या माजरा फाटल्यान गेल्ल्या बरी ते केन्नाय तुज्या आनी म्हज्या हाताक पडना देखून भावार्थ आसा जाणवाय असा देवाची ओळख असा देवाचो मोग असा जाल्यार मोगाच्या भावा भयण्यान देखून जेजून न्ही तुमकां म्हजो मोग असा जाल्यार तुम्ही मजे उपादेश पाळतलात तुमक मग आला रे ते फाल्या ये गरज असा गी तुम्ही खुद्द तुमका जेजुसो मोग असा जर का रजा आल्या दिस गी ना खुद्द रजा घाल तुम्ही येतात पर्च्या शिकवण्या सांगला हां त्याग लहानस पण मोग वडो लहानस त्याग तुझा आणि माझा पण देव तू दाखव मोग वडो मोगाच्या भावा भयं देखून भावार्थावरवी तू आणि हा ख्रिस्त सांगत असताना भावार्थावरवी नितिवंतपण जोडलेले म्हणता आब्राम मात्र नय आब्रामिवंत म्हणून बरेल वैमू एक बरेला वैमू ते मात्र नाही त्याच पट्टेर त्या लिस्टीर तुझ्या नाव जॉईंट जाता ख्रिस्त संगत असताना अँड्रुईावरवी नितिवंतपण जोडलेलो अब्राम मात्र नाही न मात्र नाही हांव आनी तुयी ही जागांनी जकोप मातृ न्हय जी जू सवें मेळटाना तुवांनी हांवें भावार्ता वरवीं नितिवानपणाच्या पट्टेर आमी येता तुमी वासुनांगी बायबल सरेस्परा देवाक आमचे विणें धर्मशास्त्र पुरा करूंक नाका आसलें भाई मो तें बाकी सोडलां तुझ्याने माझी गरज असा घेऊन ते पुर करू असं देखून ताणे त्यांचं सोडले त्याच खात मधे क्रिस्त आयल् ताका वळखून आम्ही तू त्या नित्यवंतपणाच्या जिवितात भर सरच्या खातीर ब्थ असा बरवसो असा तर भर संतोष असा बाहेर हसो असा थंड दे डान्स असा पूर असा ब्रदर विजय आणि म्हणले पई आसा पण सगळी जीण फालच्या ना आज भवार्थांत घड जाल्यार त्या नितीवंतपणांत तुका आनी म्हाका भितर वचूंक मोगाच्या बाबडीनो आब्रामा सांगता न्हय जाको बी जागा सांगता तुजी आनी म्हजी नांवां मेळटात कोरीन घरांक बरयलें दुसरें पत्र वस्तर पांच विसा बी वळायका आयका सेकंड कोरीन तेंचे कडेन फायव वस ट्वेंटी वास बे तर आमी क्रिस्ताचे दूत आमी कोण धूत क्रिस्ताचे धूत धूत म्हळ्यार कितें कन्नडांत कितें म्हणटात राया भारी राया भारी म्हणटात आम्ही राया भारी कोणाचे ख्रिस्ताचे एका बहिणीने आज अर घालताना तुम्ही ऐकायला जाऊन पुरो ये खाली जीवित जोडू का माहिती नाही मला मिळले जीवित हवे हेरांग देऊ कसा हेरांग ते प्रगट करू कसा क्रिस्ताची ओळख मला झाल्या बरी हेरांग हवे देऊ कसा आज क्रिस्ता ते तू राया बारी दूत म्हणल्या रे तू का झाली ओळख तुझे भीतर दौरूची नाही ती हेरांग क्रिस्तांचे दूत क्रिस्ताचो राया भारी म्हणल्यार ब्रदर विक्रमान सांगला न्ही तुका कितली जाणवाय मेळटा हेरांक देवाच्या भुरग्यांक ती दी देव आनीकी तुजें कितें करता थी? ती ती वाडयता ती सडयता आतां आमकां आमी आतां इतलीं वर्सा धान देवाचे उदर दिवना आसा आमची उणें जाता की सडता आं चडता न्ही मुगो व्हय मु हुणें जायना आज ख्रिस्ताची ओळख तुम्ही अंगा येऊन तुका जाल्ल्या दक्षिण तुम्ही अनेकल्याक सांगायची आणि दोघांक आणि ते गांक, गांक। देखून हांवें परच्या सनवराच्या शिकवण सांगले एक एक फुडें आमचे की देवचाराचे मान बरें आसा कोणाचे मान देवचाराचे मान बरें आसा कितें म्हणल्यार देवचार येताना एकलोच येता की ना आनी एक सात जाणांक तो घेवन येता हांवें एकल्यान काल एन्जॉय करीची म्हज्या फ्रेंड्सांक एक सात जाणांक घेवन येवचे म्हण तो येता आम्ही कियाक आमक्याक हे चिंताप ना हांवें एकल्यान आनी एक दहा जाणांक सोम्याची स्तुती करू हाडीची म्हणून आम्ही कोण क्रिस्तचे धूत धूत आज आनी म्हणजे काम कितें दूत म्हणून बरी ओबा बसचे न्हय आम्ही ही क्रिस्ताची वळख आम्ही घेऊक आसा हेरांग देऊक कसा मोगाच्या बाबडीन ई जणवय घेऊक कसा हेरांक देऊक कसा या भवार्थात आम्ही हाडूक कसा आणि हेरांक ही देऊक आसा क्रिस्तचे क्रिस्ता संगता जी येना क्रिस्ता संघात असताना मोगाच्या भावा भर काहीच खंत बेजारे करची गरज भियूची गरज ना सगळे तो करता सगळ्यां तो राखता आज बाद जेरीन सांगलेले ऐकाला वीस आणि सा म्हाका काहीच खंत कोणाचं दूत क्रिस्तो दूत जाऊन तुम्ही वावुरताना तुका किती गरज असा ताका कळीत ता असा तुझे काम तुझे बिझनेस तुझे कुटाम किती गरजे ताका कळीत ता असा एक पूर्ण एकला बरं मागण्यां डारे मागण्या घेतलं रेतेरी घेतलो कळनासतना देवाचे उदर सो मनीस ताणे एक घर बांधले कष्टांनी ताणे बरे घर बांधले पण त्या गावात इल्लोसो इल्लसो काम भुई हालल्या बरी झाली आणि ताजे घर किती झाले पडले हे एक हप्त्या उपरांत घरांत वकाल असं हाऊस वॉर्मिंग सेरेमनी जाऊच्या पहिलेच ते घर पडले सगळं लोक इलो दुकांत असलो ओ केले ज्या ते उक्तवण जे पडले म्हणून पूण ताणें आसा पळय या उक्तावणाची डेट दवरिल्ली त्याच दिसा सगळ्या लोकांक आपोवन जेवण दिलें खंय स्वीटी दिलें खंय लोकांक पुरा विसारलें नी सैबा तुजे घरांत उक्तावण जावंकूच ना घर पडोन गेलां जाल्यार कित्याक संतोश म्हणटाना ताणें म्हणलें खंय देवान म्हाका देवान म्हाका इतलें बरें केलें की म्हणजे सगळें कुट आम घरा भितर आयल्या उपरांत पोटलें जाल्यार आमी सगळें नाश जाता आसलें आतां कितें पडोन गेलां खाली आं खाली घर मात्र पडोन गेलां ते उक्तावण झाल्या उपरांत पडुले जे म्हणजे सगळ्यां कुटंब असा असले कितली घरां भावार्थ दिजू मला देऊन साध्य ताका व भावार्थ नेगेटिव्ह सिच्युएशनार्थ पॉझिटिव्ह जाऊचे व्हाट जरी सोम्यांक तुम्ही बरं म्हणून प्रगट करचे बदलाक आमी कशी रे तेरी वयता ताप घे मागण्याक वयता हांव घे हा दिता म्हाका दिन्सर घे નહિ ક્રિસ્તા દૂત સંતોષાન બરી ખબર ઘઉન વ કેદાળી ઉત્તમ ક્રિસ્તા દૂત મુખાર વાસંત્ર દેવ તુમ દિતા હા કોણ દિતા હા મુખત ઉલો દિતા કોણ આજ એ બ્રદર એન્ડ્રુ ચોજન નહિ વિક્રમ નહીં शकता आणि तुम्ही इतलो लोक येतात म्हणून आमकां कळीत असा की ना तुमकां कितें आयकूंक मेळना तें आमी न्हय सरस्परा देवान तें तुमकां आसपावो केला इतल्या लोकांक आ आमचे मुखान रास तुमकां उलो दिता बाबा घड जाया देवाच्या जाणवे ते भितर सारा संपूर्ण जैत क्रिस्त संघ आतां आसा हो उलो आज तुका क्रिस्ताक धरल्यार तुका जिवीत आसा म्हणचो उलो आज देव तुका दिवन आसा

क्रिस्त चे आम्ही तुमच्या लागी असे विनंती करता दे पळया नी सांपावली सांगता माझ्या नावाने क्रिस्त आम्ही नावांना विनंती करता देवा लागी राजी जाया हा झाला तो म्हणता पण आम्ही एका वेळा विरोध देवाचो देवाच्या दुस तो दुस्मान झालो की जाऊ ना जालो। तो हे सांगता तुम्ही राजी जाया मोगाच्या जिणेत या जिणे जिणेत तुम्ही येया म्हणतो सांगता कोरीन घरांक बरले दुसरे पत्र वसवर तीन तिसरी वळवा अस क्रिस्ता ते आम्ही कोण पळया दुबावा विणे दुबावा विणे तुम्ही क्रिस्तान बर इल्ले आणि आमचे ताबेन दिल्ले ते पत्र आम्ही कोण केव्हा लव लेटर बर बरो ना गे तू कोणी म्हणे हे लव लेटर बर येले असो पुरो वय मू हा बरयला पण आता पळया हा आणि तुमचं क्रिस्ता ते लव लेटर म्हणता कोण तू ते लेटर हा ते लेटर आम्हीच क्रिस्ता ती लव लेटर म्हणता पळ तु ते खाली तो पूरा बरवून फुल्ल करता तुम्ही ते लेटर खाली सोडीजी हेतना खाली घेऊन तो सगळे बरवून संजे फुल्ल आशीर्वाद बेसावा कुर्पा काकुत दया रक्षण सगळे बरवून फुल्ल करून दाखवून तो बेश्टे नाही आणि ताज्या लागे ये बरं घेऊन ये किती घेऊन यायची खाली सोम्या काहीच सगळं येत ना सगळं तुझ्या तोंड म्हणून ये या खाली घेऊन ये या पहिल्यांदा बरं घेऊन येला काय ना मागे तो बरी ना पुढे आणि क्रिस्त संगत असताना आम्ही कोण मोगाच्या भावा बिण्यान तुम्ही ते पत्र तीन तान नाही बगार जिव्या देवाच्या आत्म्यान फत्रा फळी यांचे नाही मनशांच्या काळजांचे ते बरं पात्रा आमच्या पूर्वजांना इस्रायलाक उपादेश देतना द्वारे दिले पात्रांचे बरं पण आता सरस्वर देव म्हणता पात्रांचे न बर पळया कितले दादोशी मनीस पळया कितले आम्ही भागी पळया आज देवाची जेव्हा हे तुझ्या काळजात देवाचा भावार्थ तुझ्या काळजांत माझ्या काळजांत असा पूण आमकां एक मिसअंडरस्टेडींग असा आमच्या लोकांक हर एक चिंता आपली की एक प्रिचार जा शिकवणदार जायचे चिंता भरतो आम्ही ललाहन उतरांनी सोम्याक महिमा जाता की जायना लहान साक्षी दिवन सोम्याक परगट करू जाता की जाता आमक सकाळी हे अवकाश आसा वय मग दोन या तीन मिनटां आमकां या तीन मिनटांत तुम्ही दिल्ल्या साक्षींत हेरांचो कितल्या जाणांचो भावार्थ घट जाता हांगा येवन म्हज्या प्रिची प्रिचिंगच करचें म्हण आहे सांगा ना किती फादर फादरजिरीन अवकाश केंद्र दिला या साक्ष दिया हंगा येऊन एक पाच मिनटक जलली साक्ष दिया देव उतर घालून घेऊन कियाक कित्या म्हणजे आमच्या काळजात काहीच लेटर खाली पडला बरे मुखार कोणी दिसायची त्यावेळेला मात्र उतरा सोडतात किती आम्ही मगच्या भावणी दिस्यां महिमा जर काळजात असल्या खाळारी खंच्या जाग्यारी तुम्ही महिमा देऊक जाता सांगता देवान सांगला ते काळजात कडपार कडफार ना पूर्वजांच्या बरी आदल्या इस्रायल परचेक बरं बरी कडपार बरोवंक ना संसारी विषय संसारी खूप जागो ना मगच्या भाऊण्या एक पटी जेजून काळजात बिडार करता जाल्यार आम्ही ताजे जाता ताज्या त्या जैता परिवारात कैदी जाता ताज्या संतोषांत आणि भागीदार जात आणि क्रिस्ता थं आमी कोण जुसार एक बारा बिबोळ क्रिस्ता थंय हांव आनी तू कोण पळया पूण आपणाक स्वीकार केल्या सोमेस्तांक म्हणजे आपल्या नांवाचेर विश्वास दवरतेल्यांक देवाची बुरगी जाऊनचे हक्क ताणे दिले हा क्रिस्ताची ओळख जाते रे क्रिस्ता ते जी येताना तू आणि हा संसारी मनीस नाही आम्ही कोण हा हे आमका सारखे आमच्या मोती दसाची क्रिस्ताची ओळख झाल्या उपरांत क्रिस्त सांगत जी येताना आम्ही संसारी नाही आम्ही देवाचे भुरगे पण देवाचो भुरगो जाऊन भावार्थांत जी येताना देवाचे आशीर्वाद तुका आणि म्हाका असा किती म्हणजे देवानंच सांगला आता आम्ही देवाची भुरगी पुढे आम्ही किती जाते लावून ते आमकां कळीत ना देवाचं भुरगो जाऊन भावार्थान जी येताना देव तुझ्यावर खंयचे आशीर्वाद घालूंक पुरो कित्याक म्हणल्यार एक उतार ऐका तुवें आणि हांवें खाली देवाची भुरगी जावन जी येल्या ते देवाक तृप्ती ना मगाच्या भावा भयणी सारकें समजून घेया आमी जल्मदान मरता बऱ्या दी हांव देवाचो भुरगोच म्हणून जी येल्या तर देवाक तृप्ती ना आणखी इल्लेशें वयर चडाचें आणखी तुवें इल्लें भावार्थान ते जाणवेंत वयर वसाचें देखून देव म्हणतात आता देवची भरगी पुढे किती जाते म्हूण कळीत ना या भावार्थांत yeah. yeah. या सता या जाणव तू जी येत ना देव तुजेर कसं आशिर्वाद आशीर्वाद घालू पो आज आम्ही सकाळी आईकाला बाबान सांगिल्लें आम्ही खाली प्रेज द लॉर्ड आलेलो या पवना पवना तितलेंच आता पळया रूख आसा मुखाक मु, पाळा आसात की पांय आसात हा थंच तर बंदी झाला वै रुका खालो काय थंच बंदी झाला पण देवान तुका रुखा बरी भूमी बंदी केला गी पाळा आसात की पाय आसात किती कित्या पय दिल्यात हा चलनशील राग बेकू क्रियाशील राग बेकू म्हणजे रा सलाजी वसाजी येणे करिजी म्हणून आमका पाय दिलात वैमू ना जाल्यार देव आमी कांय करूंक ना जाल्यार रुका बरी पाळां दिता आसलो आनी आमकां भुमीक बंदी कर दवरिता आसलो पूण आमी भुमीक बंदी ना थोडी सांगतात म्हाकाय थोड्यांनी सांगला न्ही देवाचे उतर आयकूंक कित्याक वसाची गरज ना गे बायबल तुवें घरात बसून बायबल वाचून जाल्यार वाचून बसचें जाल्यार देव तुका पाळां दिता आसलो कितें दिता आसलो पाळां पाळां आज पाय दिल्या सर्व तुम्हाला घरातून बाहेर सरूक असा सोम्यांची जाणवय घेऊक सोम्यांची वळख घेऊ कित्याक तू देवाचो भुरगो हा देवाचे भुरगे मोगाच्या भावा भयणी देवाक सोडून वसू वेच्या खातीरच तुका पाय दिल्या बेश्टे देऊन सांगचे आम्ही घरात बसलो जे माझी जाणवय देतलीच आसली वय मग वाढता गी आता तुम्ही चिंता इतकी आमची जाणवाय वाढल्या गी धैर वाढला गी कृपा सडल्या गी सत चढ कळीत झाला गी झाल्यान जालां। देवा देवाच्या भरग्यांचे काम की ते देवाक आयकोनचे देवाक वर्णचे ती महत्कार्य वर्णनचे मोगाच्या भाऊ भू आम्ही आणि कोण क्रिस्ता ते आयल्या उपरांत वनपीठाचे टू ओस नाईन वाच पेद्रुचे पहिले पत्रावर दोन नवी ओळवा क्रिस्त ते आयल्या उपरात कोण पळया पण तुम्ही विंसून काढलेली पर्जा वर आम्ही कोण पळया क्रिस्ताची ओळख जऊच्या पहिले जो एक वाईट मनीस किती असू दी पण क्रिस्ताची ओळख झाल्या उपरांत ही जाणवाय तु जोडल्या उपरांत बाव घड झाल्या उपरांत तू विंसून काढलेली पर्जा आणि रायाळ या जाक कर वर्ग खे <laughs> आमका देवान एक विसून काढला म्हण संतोष असा गी ना निगी विसून माका काढलाय कुरपेन माका बोरलाय काळजान माका खाली विसून काढला मात्र गी निगी विसून काढणं जाणे आमका कितले परत दिला पळ्या आमच्या खात्री कितले केला पळ्या मोगाच्या भाऊ बिण्यानं विसून काढला मात्र राय आळ या जाक वर्ग आता आम्ही क्रिस्ता ते आयल्या आम्ही राय म्हणतात देवाचे उत्तर आम्ही कोण राय कशी जियेतात पुर जाग्यां वेतात गी राय आम्ही क्रिस्ता ते आयल्या आम्ही राय ज्या रे राय पुरा जाग्यावर गी।, गी राय सगळे खातात गी राय सगळे पिात गी राय सगळ्यांनी भागीदार जातात गी रायचा आपलो एक मान असा की ना गौरव असा की ना आपली एक गद्दी असा ना आम्ही राय म्हणता आणि बिकारापर्यंत या जाग वर्ग म्हणता या जागाचे काम किती मागे हा पाटयो या जागाचे काम किती ऐका गणन शास्त्रा व बावीसावी बावीस या जागांचे काम किती बुक ऑफ नंबर सिक्स वर्ष ट्वेंटी टू वास सर्वेस्पर आणि मैजेक मुळे आरोना कडे आणि त्याच्या पुताकडे उलोन तांका सांग तुम्ही इस्रायली तांक हे पुरी आशीर्वाद देऊक जाय तुम्ही इस्रायली तांक या पुरी आशीर्वाद देऊक जाय या जगाचे जा काम काल तू रे ते रे केई ना तुझ्या पॅंकात मोठता म्हणून सांगचे या जगाचे काम <laughs> सारखे जाणार जया अलतारी रावन सरस प्रचार नावार आशीर्वाद दिवचे लोकाक याद जाकाचे काम मोगाचे बाबा बे सरस प्रचार नावान तणे आशीर्वाद दिवंग जाय मुखार वास पंचवीस वरेक तुम्ही तांका सांगा सर्वेस पोर तुका आशीर्वाद दिऊ सर्वेस तुका आशीर्वाद दिऊ आणि तुका सांभाळू तुका सांभाळू सर्वेस पोर आपल्या मुकामाला सो प्रकाश तुझे फांको अळे एक एक पटी संसारात जी येताना किती जाता आमका मुस्तना निंदा करतात हलकी करतात आमके म्हणतात ओ तू काही काम असो नये तू घरात कुटुंबात बाहेर वसो तुझ्या वरवी काही जायना म्हणून दैत्य जण हेट करतात दूर जातात पण आज देवान ताच्या मुखामळ्याचं परज परजड तुझे फांकला की फांकोक ना फांकला okay. जो संसार तुझा द्वेष करता काही सुखकार पडना तुका सांगू पुरो दुखोक पुरो पण आज देवान ताच्या पायां तुका तुला हडला आणि ताजो पर्जड तुझे पड असो केला तो हडयता मगाच्या बाबड्या साक्ष दिला पण या ताणे ताज्या मुखामळ फरज तुझे पडास करू आणि तुझी दया करू सर्स्पर खालतो सरेस्पर बरो सरेस्वर विश्वासी म्हणून एका याच जगान लोक कळीत करू जाय तो आशीर्वादांचा देव दया दाखवच देव बक्षुचो देव म्हणून एका याच जगान या लोकांक कळीत करू जाय आणि मग काय सर्वे स्पोर आपले मुक्का तुका दाखव आणि तुका शांती देऊ सर्वे स्पोर कोण किती दिता सर्वे स्पोर शांती दिता तुका समाधान दिता संतोष दिता म्हण तुवे आणि हवे आम्ही हेरांक सांगूक जाय या या जगांनी देवाच्या लोकांक प्रगट करूंक जाय आता पाटी वस आम्ही या जग म्हणतो आम्ही कसले या जग आता पाठी वस त्यावेळी आपले टू वस नाही आम्ही कसले या जाक? पण तुम्ही विसून काढलेली पर्जा तुम्ही विसून काढलेली पर्जा रायाळ या जाक वर आम्ही या जाक म्हणल्यार हा आता फिर गजीचो या जाक नाही पण माझ्या कुटुंबा गाव या जाक वेगी नाही हा माझ्या कुटुंबा गाव या जाक माझे कुटुंब माझ्या वर आशीर्वाद इथे जायचे आज तू तु, तुझ्या कुटुंबा या जाक तुझ्यावर मी लोकांक कु, तुझ्या कुटुंबाच्या सांद्यांक देवाची ओळख जायची तुझ्या वरवी ते कुटुंब आशीर्वाद जोडलेले जायचे देखून हाव याचक माझ्या कुटुंबांचं तू तु याचक तुझ्या कुटुंबांचो आता सगळे आम्ही वेगी नाही न तसे म्हणताना आम्ही सगळे याजक आमचे वरवी देवाची ओळख जायची लोकांक आमच्या आमच्या बायल्या भुग्यांक या आवय बापायक या भाऊ बहिणीक आमच्या लोकांक देखून हाव याजक माझ्या कुटुंबांचं तू याजाक तुझ्या कुटुंब आणि मुखार एक पवित्र राष्ट्र आणि देवान आपलेच दाईज कन घेतले लोक आम्ही पवित्र म्हणता देव कित्याक देव पवित्र आता एक पवित्र मनीस बाराक वेता गी <laughs> पवित्र मनीस बिडी ओढता गी पवित्र मनीस दुमटी खाता गी आम्ही खाली बैबलातली उतरां वाचता आणि थं सोड सोडता बंद कर देखून आशिल्लो नी हाण करया आमी एक पवित्र मुनीस क्रिस्तां थंय जाल्यार हांवें बिडी व्हडूंक आसा गी हांवें सोरो पिवों घासा गी हांवें सूर पिवंक आसा गी हांवें खबरो करूंक आसात गी no. पळय हांच आमी क्रिस्तां थंय कोण तुका आनी म्हाका विंसून काडलां ह्या संसाराच्या आरंभा दीस क्रिस्तां थंय तुका आनी म्हाका ताणें विंसून काडलां आवयच्या गरबांत कुशब्यांत दवरून च्या दीस तो तुका आनी म्हाका वळख खाता व्होळो मात्र न्हय ताणें तुका आनी म्हाका राय केला म्हणटा या संसार अल्पसंख्या दर म्हणता वय मग कितें म्हणता आं अल्पसंख्या कोणच्या खंयच्या रू म्हणून पण देव म्हणता तू राय म्हणून कितें दे म्हणता देव म्हाका राय म्हणता मोगाच्या भावा भयणी व संसार ल्हानसो मनीस कांय गरजे पडचो न्हय ही ल्हानशी जात म्हणता पण म्हाका राय म्हणला नाही संसारातली गिरस्त संपत्ती आस्तपदीक पुंजोन भांगाराच्या वाटलेन जेवचे राय आम्ही न्हय देखून देवाचे उतार मी आत्मिक रीतीने घेयचे के दाळारी आता या जाग म्हणत तुम्ही चिनू का आणि लोक किती घालू ना म्हणून आता राय म्हणतला का पगडी कियाक ना गद्दी ना नाही आम्ही देवच्या उतारे संसारिक रितीन के घेऊ नजो कसे घ्यायचे ते अत्मिक रीतीन गुंड गुंडा यासो अर्थ असा आईची वासपी ऐकला कुडीच्या दोळ्यान ते समजाना पण अत्मिक दोळ्यांची दिला महात्री देवाची खरी जाणवय मिळतात आमी उलयताना कसे उलयता मग सगळ्यां कळीत असा हांव सगळ्यां जाणा हांव श्रेष्ठ म्हणटा पूण तुझी जिणी पळय कशी आसा तिक्के सद्या मनजा दिगा न्ही तुका आ म्हाका आनी मनजा दि आमी सरी केल्या रे आमकां राती गुळयो घेतल्या शिवाय न्ही दियाना आनी सकाळी अलार्म जाल्ल्या शिवाय आमकां जाग जायना खंयचो मनीस कोंबो या सुणें या कुंकार अलार्म दवर न्हिदताय आम्ही अलार्म द उठाना आमका मात्र घेतल्या शिवराती निधीना सकाळी अलार्म जायना कित्याक जा सांगचे म्हणाऱ्या रे तु जी येत ती मनजाती जी येतात तुझी जीणी आम्ही क्रिस्ता थंय विचून काढलेले म्हणता देवाचे उतर रायााण वर्ग म्हणता याजक वर्ग म्हणता पवित्र राष्ट्र म्हणता आमची खंय खा आम्ही कसली जिणी जिवन असा क्रिस्त आता आम्ही पवित्र मगाच्या भावा भिण्यानो मुखार वास बाय काळो कातावून आपल्या विचित्र उसवाडाक तुमका आपयलेल्या देवाची उत्तीम कृत्य तुम्ही गाजय जाय म्हणून ताणे तुमका विंचल्या पहिले आम्ही खं असल्या आता आम्ही खं असा आज उजवाडा विषयात आम्ही बरे ऐकायला बाई मग तो उजवाड म्हणल्या कोण जेज म्हणल्या उजवाडान तुका हाडला आणि उजवाडान तुका कित्याक हाडला कित्याक हाडला हां मजे दोन नाईन्टी एट मार्क काढ सांगू हाडुना माझे बायल बरे घरा काम करता म्हणून सांगू मला हाडुना कोणाची उत्तीम कृत्य गाजो हाडला मजे माझ्या कुटुंबांचे मजी उत्तीम कृत्या म्हाका देव धरणे सोडूक सोडतलो याल म्हाका चोडूंक सोडचो ना तो मगच्या बाबडीन ऐकून घेता तुम्ही जरी आजीबेन चुकोनी सोम्याक सोम्या महिमांचा दुसऱ्या गेली जाल्यार सोमी म्हाका याल तारी चढोक सोडचो ना कित्याक हांव काळोखात तास वैटा तास आज त्या मेळात तासो पूण आज मला त्या उजवाडा खाडला जाल्यार ताजी उत्तीम कृत्यांक गाजू काढला कोणाची हा मजे धू नाईन्टी एट पर्सेंट काडटा हांव बरो आसा म्हूण सांगूं म्हाका माडू ना आज म्हाका हाडला कित्याक तुका हाडला हांगा कित्याक ताणे तुका विसरून काढला कित्याक तुका आज हांगा हाडला ताजी उत्तीम कृत्या हटला देखून आजी फादरजेरी सांगला थोड्यांची तोंडा किती ते लोकां लोका लोकां पडलात लोकां बिगां पडल्यात बीगां गाज उत्तीम कृत्या ताजी चिंतून पळ किद्याक ताणे आजांगा हाडला कित्याक काळो घातला काढला जिजू म्हणाला उज्जवाला तुला हाडला गे म्हणल्यार रे ताजी उत्तीम कृत्या गाजव हाडला दाविद्रायन कीर्तनंत बरला तुम्ही वाचला जाल्यार ताज्या उपकारांत एकच एक हांव विसरूनच ना म्हणून बरला वैगी ताजे उपकार हा न गाजतलं ता अर्घ दितलो एकच एक हांव चुकना म्हणून ताणें बरं ताज्या उत्तीम कृत्यांत एकच एक हा चुकतो ना म्हणता तो किती हाडला तुका आणि मग आज ताजी उत्तीम कृत्या किती आज हा गाजयत हे भाव किती गाजयतात आम्ही किती गाजयता सोम्या ते संपूर्ण जैत असा ताजी उत्तीम कृत्या ताजी ते तारण असा जैत असा आणि शाश्वत जिवीत या सोम्या लागी असा आज गाजया ता महिमा आज तुका आणि हंगासर हाडला मोगाच्या भाव हो भहिण्यान ताजे, ताजे, ताजे ते असा जैत ताजे ते असा तारण ताजे ते जिवीत म्हणून गाजव तुका आणि हडला आणि यांच गाजयता वैमू आम्ही किती गाजयता सर सोम्या सोम्या आसा जिवीत सोम्या सोवे जिये ते देव दिता शांती सोम्यांना वाढते लँग मिळता सदांस कुरपाताची ताजी उत्तीम कृत्या गाजल्यावर पुरा तुका शांती असा तुका संतोष असा देखून आज आम्ही ऐकाला तुझे गरज घेऊन येनाका ना का सोम्यांग सोधून ये तुका शांती मिळता तुका संतोष असा तुका भलायकी असा कित्याक म्हणजे रे क्रिस्त असा ना असताना तू आणि हा खंत काढते असा की तुमका खंत क्रिस्ता ते तुम्ही निजायकी आसात जाल्यार तुमकां खंत आसूंक नजो क्रिस्ता ते जी येतल्यान क्रिस्ताची वळख तुका आनी म्हाका जाला जाल्यार आमकां खंत कसली खंत मनशाक चडावत आसची रोटी कापडां मकान बाबा ताची खंत कोणा म्हणी आसा की <laughs> म्हाका जाणू आयना म्हाका बाबा तुणें आसा आनकी देवाची सतां एप्पत एंबत वर्सां जाली म्हाका आनकी देवाची सतां कळीत नात असली सत कोणाक असली म्हणी कोणाक खंत आसा की खंत खाली रोटी मकान मक जेजून म्हणला रोटी कपडा मक खे मका करू क जे सांगला हा पडकिरो मातेवास वांजेल अवस्वार सवळ पंचवीस आणि सव्वीस वास मॅथ्यू चॅप्टर सिक्स वास ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ऐका जेजून म्हणला देखून हा तुमका सांगता <coughs> हां तुमच्या जीवाकचे जेवचे आणि तुमचे कुडीत ते पांगर सो सो की ते निश्चय पांगरचे म्हणून लेखावर तो हुस्को तुमका नाका काणाप्रास जीव वरतो आणि नेसना प्रास कूड वरती नाही पळे या ती अंतराची सुकणी ती ओमपिनांत लुविनांत वा तुप्यानी पुजयनांत तरी पूण तुमचं सर्गी सो बाप तांका पोसता सुकण्याची पळयला की केदार ती ओमतात गी ती लुवतात गी ना सुकण्या खातीर खंय म्हणी हॉस्पिटल असा गी पोलीस स्टेशन आी कोर्ट आी वकील की आमक कितले जण आता राखूक आमक मनशांक पोलीस असा ती पोलीस स्टेशन असा कोर्ट आसा जज आमक जण आसात सी सी कॅमेरा आता ज्या चुकवून वे पण या सुकण्या खातीर या मनजाती खात हॉस्पिटला कोर्ट पोलीस जडज राखतेले पूण सुकण्या खातीर थोड्या सुकण्या खातीर हॉस्पिटल आसात खंयच्या सुकण्या खातीर जाणा ती मनजाती खातीर खंयच्याक आमी पोसलां पळया तांकां मात्र सगळे मा, तांकां आमी आमची बूद शिकत जाला <laughs> खंयच्या सुकण्याक आमी पोसलां पळया तांकां मात्र हॉस्पिटल आसा कित्याक म्हणल्यार तांकां आमच्या बरी लेजिनस हळसाय आनी कांय म्हणटात पळय तें पुरो तांकां आयलां देखून मोगाच्या भाव भिणेनो पळय त्या सुकण्या प्रास तुमी कितलेशे वर्स ते न्ही गे म्हणटा कोण म्हणटा जेजू सुकणी पिलां करतात वैमू त्या पिलांखी बरे पोसतात खाण देतात पाकाटे येता वर एक राखतात मागीर ती उभो वेतात वैमू आवय बापू फाटल्यान वयतात ते आम्ही कित्याक सांगता म्हजो पोत स महिने जाल्यार फोन करिना ब्रदर तो म्हाका सोंड गेला पदर म्हजो गोवा आतां रावना हांगा सोंड वयता आमी कित्याक सांगता देखून जेजू त्या सुकण्याक पळया सुकण्या तुझ्याने माझ्या बत्मा ना या सुकण्याची देवान कांय देवाच्या तांका रुपाची रूप गी ना आम्हाला मनशांगी पळया त्या अत्मा नसलेल्या देवचे सारखे स्वरूप दाखलो दिजे पडलो जेजू पळया आम्ही खंय आसा पळया आज जेजून दाखल मनशाचं मनीस त्याप्रमाणे ना कोणी दाखलो देऊन देखून निमाणे कोणाचो दाखलो देऊ पडलो आमक पूर जणांची खंत असा बेजारा आसा बे असा भिरांत आसा देखून सुकणाचो दाखलो देऊ देखून आज मोगा भहिणी आमचा भावार्थ गडकरीया आमी थीर राह किती त्या सुकण्यास कितल्या की आम्ही वरती म्हणून जेजून म्हणला देखून आनी काग आसा भरवसो तारणांचो जैताचो, संपूर्ण जैत दुकाने मुखा क्रिस्ता ते असा एंच जैत आम्हा सर्वांक दी म्हणून आमी मागी बापाचे, पुताचे, आनी आणि पयतात मचे आमेन